सभापती महोदया, मी आपल्याला आधीच याच्या संदर्भामध्ये निवेदन करण्यासंदर्भात विनंती केली होती, परंतु सन्माननीय आमदार निरंजन डावखरे साहेबांनी जो आता या ठिकाणी मुद्दा मांडला त्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी स्पष्टीकरण करण्यासाठी आणलेले आहे निवेदन की शनिवारी ही परीक्षा झाली 12/3/2022 रोजी 12वीची रसायनशास्त्र विषयाची परीक्षा पत्रिका फुटली अशा तऱ्हेच्या काही बातम्या ज्या आहेत त्या समाज माध्यमातून सुरू झाल्या आणि त्याबाबतची वस्तुस्थिती मला काही या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या जी विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगायची आणि वस्तुस्थिती अशी आहे की इयत्ता 12वीचा रसायनशास्त्राचा प्रश्नपत्रिका SSC बोर्डाच्या नियमानुसार आपल्याला माहिती आहे की 10 मिनिटे अगोदर दिली जाते, म्हणजे ती पत्रिका 10:20 प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तिचं वाटप केलं जातं आणि प्रत्यक्ष जे उत्तराचं लिखाण जे असतं ते 10:30 जे आहे ते सुरू करण्यास सांगितलं जातं. विलेपार्ल्य केंद्र क्रमांक 3601 मुंबई येथील केंद्रावरील एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवरती 10:24 म्हणजे जेव्हा पेपर वाचायला दिला होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये प्रश्नपत्रिकेतला काही भाग आढळून आला. सदर विद्यार्थिनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिकेच्या भागाची छाननी केली असता व्हॉट्सअपद्वारे काही भाग त्या ठिकाणी झाल्याचं आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास हा पोलिसांच्या माध्यमातून केलेला आहे. सभापती महोदया, मला सांगायचं आहे की SSC बोर्डांनी केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर म्हणजे 10:20 वाटप केल्यानंतर मोबाईलवर ही पत्रिका आढळलेली आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग हा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे प्रसारित झालेला आहे. परंतु नक्कीच हे प्रकरण गंभीर आहे कारण कोणीतरी मोबाईलच्या माध्यमातून हे केलेलं आहे, त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, एका आरोपीला त्या ठिकाणी पकडण्याचं काम सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे हा पेपर फुटलेला नाहीये ही मी हे सांगू इच्छिते. पण हा पेपर बिलकुल जेव्हा 10:20 मुलांना दिला गेला वाचायला त्याच्यामध्ये कोणीतरी हा पेपर कोणाच्या माध्यमातून तरी हा गेला, त्याचं पूर्ण आता तपासणी होईल आणि त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल अशी मी सभापती महोदया सांगते.